नगर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण टिंगरे नगर या भागामध्ये परमिता फाउंडेशन संचलित नागरी सुविधा केंद्र संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साबळे यांच्या उद्घाटन प्रसंगी शीतलताई टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ। ताई, आज या उद्घाटन प्रसंगी आपण काय बोलतो? आज या ठिकाणी 15 ऑगस्ट 2021 या शुभ मुहूर्तावरती परमिता फाउंडेशनने नागरी सुविधा केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। बेसिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेता हा छान असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर मी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन करते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक असे शुभेच्छा देते। आणि खूप छान वाटते की नागरिकांच्या बेसिक गरजा लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणी हे केंद्र साकारलेलं आहे। तर आज या नागरी सुविधा केंद्रामध्ये आपण कशा पद्धतीने आणि कोणकोणतं काम करणार आहे? गिरनगर परिसरामध्ये शासकीय सेवा केंद्र म्हणजे नागरी सुविधा केंद्र हे नव्हतं, त्याकरता आम्ही परमिता फाउंडेशन संचलित नागरी सुविधा केंद्र चालू केलेलं आहे। याच्यामध्ये शासकीय कामे सर्व म्हणजे उदाहरणार्थ लोकांना जे लांब जावं लागतं ते आता आपल्या टिंगरेनगर भागामध्ये तुम्हाला सर्व कामं करून मिळतील। जसं पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, सर्व शासकीय योजना याचे फॉर्म्स इथं भरले जातील। सर्व शाळा कॉलेजचे फॉर्म्स इथं भरले जातील। त्याच्यानंतर जेवढे महिला आरक्षणाचे दाखले, डोमासाईल, नॉन क्रिमिनल, रहिवासी दाखले, हे सर्व तुम्हाला टिंगरेनगरमध्ये आप लेन नंबर 10 सुरभी किनारा, शॉप नंबर 11, टिंगरेनगर, पुणे 32 या ठिकाणी सर्वांनी येऊन आपले सर्व शासकीय कामे तुम्ही करू शकता। आज या कार्यक्रमाच्या निमित्त काय बोलत आहे? आज या कार्यक्रमाच्या निमित्त मी एवढंच सांगू इच्छिते की स्थानिक लोकांना जर दूरपर्यंत जावं लागू नाहीये म्हणून या उद्देशच आपण समोर ठेवून लोकांना स्थानिक पातळीवरती त्यांचे जे पण काही काम असेल ते करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज आपल्या प्रोग्रामला वेळेत वेळ देऊन आपल्या शीतलताई टिंगरे या उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते।